धनंजय मुंडे परळीचे आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मोठे नेते आणि उद्धव ठाकरे सरकारमधले सामाजिक न्याय मंत्री, सध्या ते एका मोठ्या वादात अडकले आहेत. त्यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केलेले आहेत. मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत आणि मला बदनाम करण्याचे प्रयत्न आहेत असं सांगत, उलट आपणच त्या महिलेविरुद्ध ब्लॅकमेलिंगची तक्रार दाखल केली असून हे प्रकरण सध्या कोर्टात न्यायप्रविष्ट असल्याचं धनंजय मुंडे यांनी एका मोठ्या फेसबुक पोस्टद्वारे लिहिलं आहे. हे स्पष्टीकरण देताना मुंडे यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे, तो म्हणजे या महिलेच्या बहिणीशी, तिच्यापासून आपल्याला दोन मुलं असून एक मुलगा आणि एक मुलगी, आणि आपण त्यांना आपलं नावही दिलेलं आहे, तसंच कुटुंब म्हणून त्यांचा आपण सांभाळही करत आहोत असं धनंजय मुंडे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये सांगितलंय. आपल्या कुटुंबियांना याची पूर्ण कल्पना आहे असंही ते म्हणाले आहेत. यावरून विरोधी पक्ष भाजपने धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उडवण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा आता केलेली आहे. महाराष्ट्राची अस्मिता कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे स्वतःच कबूल करतात की माझी एक पत्नी, दुसरी बायको आणि आता तिसरी महिला आरोप करते, तोपर्यंत या सगळ्या प्रकरणातून धनंजय मुंडे मुक्त होत नाही, तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. या प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही हा एक व्हिडिओ आवर्जून पहा. आता या प्रकरणावरून राजकारण होणार हे स्पष्टच, पण या आरोपांमुळे धनंजय मुंडे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांचं राजकीय नुकसान होणार का, हा एक प्रश्न आता उरतोच आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमधून शोधणार आहोत. या सर्व प्रकरणाची संबंधितांकडून सुयोग्य अशी चौकशी केली जाईल असं धनंजय मुंडे यांनी त्यांच्या त्या फेसबुक पोस्टवर स्पष्ट केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मोठे नेते आणि ठाकरे सरकारमधले एक मंत्री नवाब मलिक यांनी सुद्धा आता म्हटलंय की जी महिला आरोप करते आहे तिच्या बहिणीशी धनंजय मुंडे यांचं लग्न झालंय आणि त्यांची दोन मुलं सुद्धा आहेत हे आता स्पष्ट आहे. त्यांचं नावही मुलांना दिलेलं आहे. आता त्यांची बहीण पुढे आली आहे, पण पोलीस निश्चितपणे चौकशी करतील असं नवाब मलिक यांनी म्हटलंय. पोलिसांवर कुठलाही दबाव नाही, दडपण नाही, हा नात्यातला विषय असल्याने पोलीस योग्य ती कारवाई करतील आणि तपासातून सत्य समोर आणतील असंही नवाब मलिक हे म्हटले आहेत. पण ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांना वाटतं की जे खातं त्यांच्याचकडे आहेत, अर्थात धनंजय मुंडेंकडेच आहे, त्याच खात्याद्वारे अशा प्रकरणांमध्ये खरं तर न्याय देण्याची भूमिका असते. अशावेळी याच खात्याचा मंत्री जर वादाच्या भोवऱ्यात अडकला असेल तर ही चिंता वाटण्याची गोष्ट आहे असं त्या सांगतात. त्या पुढे असंही सांगतात, दुसरा मुद्दा म्हणजे भाजप या प्रकरणाचा फायदा घेत टीका करेलच यात शंका नाही, त्यामुळे गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री यांना चौकशीची ग्वाही द्यावी लागेल असंही त्या सांगतात. धनंजय मुंडे यांना बाजूला व्हावं लागेल अशी शक्यता सुद्धा त्या वर्तवतात. धनंजय मुंडे चौकशीला सामोरे गेले तर अधिक योग्य राहील आणि त्यांना तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही फायदा होईल, अन्यथा भाजपकडून किंवा विरोधकांकडून हा मुद्दा लावून धरला जाऊ शकतो असं त्या सांगतात. त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसलाच बसेल असं त्यांना वाटतं. बीडमधलेच ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी यांच्यानुसार धनंजय मुंडे यांना त्यांच्या मतदारसंघात या प्रकरणाचा फारसा फटका बसणार नाही, कारण तिथे हा मुद्दा फारसा लागू होत नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसला इतर मतदारसंघांमध्ये याचा फटका बसू शकतो. कारण काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्षावर सुद्धा असेच आरोप झाले होते असं ते सांगतात. सुशील कुलकर्णी यांच्यानुसार भाजप धनंजय मुंडे यांचं हे प्रकरण उचलून धरेल यात काहीच शंका नाही. ते सांगतात की याआधी सुद्धा ज्या ज्या वेळी महिलांचा प्रश्न समोर यायचा तेव्हा भाजप आमदार राम कदम यांच्या दहीहंडीच्या वेळा त्यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून संदर्भ दिला जायचा. अशा वेळी आता भाजपकडून सुद्धा धनंजय मुंडे यांचं हे प्रकरण पुढे कायम समोर आणलं जाईल आणि त्यावरून टीका सुद्धा केली जाईल असं त्यांना वाटतं. यापुढे जेव्हा कधी महिला सुरक्षेचा किंवा तत्सम विषय येईल तेव्हा राष्ट्रवादी समोर या प्रकरणामुळे गोची होईल हे नक्की, त्यामुळे हे प्रकरण राष्ट्रवादीला फटका देणार आहे हे निश्चित असं सुद्धा कुलकर्णी यांना वाटतं. आता धनंजय मुंडेंवरच्या आरोपांची चौकशी झाली तर गृहमंत्री सुद्धा हे राष्ट्रवादीचेच असल्याने चौकशीतून बाहेर येणाऱ्या अहवालाला सुद्धा राजकीय किनार असेलच हे नक्की, त्यामुळे पदावरून बाजूला होत चौकशीला सामोरे जाणं हाच मुंडेंसमोरचा एक मोठा पर्याय आहे. म्हणजेच एकूणच कसंही झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेसला याचा फटका बसेल हे दिसतंय असंही सुशील कुलकर्णी यांना वाटतं.
तुम्हाला याविषयी काय वाटतं हे मत तुम्ही खाली कमेंट्समध्ये नोंदवू शकता. या प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा, याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तसंच कमेंट्समध्ये सुद्धा आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी, राजकीय घडामोडींसाठी पाहायला विसरू नका bbcmarathi.com. धन्यवाद.